पुढचा पार्ट आहे इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव. ऑल द स्टेजेस इन चेंज ऑकर इन व्हेरियस कंपोनंट रेंजिंग फ्रॉम स्टार्स अँड प्लॅनेट्स इन स्पेस टू द बायोस्फिअर प्रेझेंट ऑन द अर्थ. तर उत्क्रांती आपल्याला, उत्क्रांती म्हणजे काय तर बदल. तर पृथ्वीमध्ये, पृथ्वीवर असणारे सजीव म्हणजे त्यासोबत करोडो वर्षापासून तर आजपर्यंत ग्रहांमध्ये, ताऱ्यांमध्ये किंवा पृथ्वीवर असणारं जे जैवावरण आहे, या जैवावरणामध्ये अनेक प्रकारचे बदल झाले आणि हा जो बदल आहे हा अतिशय स्लो पद्धतीने आणि ग्रॅज्युअली झालेला आहे. तर हा बदल आपल्याला सगळ्यांमध्ये बघायला मिळतो, यालाच उत्क्रांती असं आपण म्हणू शकतो. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल इव्होल्युशन. खरी इव्होल्युशनची व्याख्या म्हणजे काय तर नवीन जात, जी प्रजात आहे न्यू स्पेसिस, ही अनेक, त्यांच्यामध्ये अनेक पिढ्यांनंतर काही बदल होतात आणि हे बदल होत असताना त्याच्यावर निसर्गाचा प्रभाव असतो, म्हणून याला नॅचरल सिलेक्शन असं म्हणतात आणि यालाच उत्क्रांती असं म्हणतात. 3.5 बिलियन्स इयर्स ॲगो लाईफ हॅड बीन नॉट एक्झिस्टंट ऑन दी अर्थ. 3.5 बिलियन म्हणजे 3.5 अब्ज वर्षापूर्वी जर आपण विचार केला, पृथ्वीवर सजीव सृष्टी नव्हती. ॲट द बिगिनिंग देअर मे हॅव बीन ओनली सिम्पल एलिमेंट इन द ओशन ऑन द अर्थ अँड सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड मे बी हॅव फॉर्म फ्रॉम दोज. अशा पद्धतीने सगळ्यात पहिला सजीव हा अतिशय सिम्पल, साधा, सरल, म्हणजे युनिसेल्युलर, ज्याचं पूर्ण न्यूक्लियससुद्धा डेव्हलप नव्हतं, असा साधा एलिमेंट, मूलद्रव्य हा जन्माला आला. आणि या मूलद्रव्याचं नंतर कॉम्बिनेशन काही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक एलिमेंटबरोबर झालं आणि मग त्याचं रूपांतर कॉम्प्लेक्स अशा प्रोटीनमध्ये रूपांतर झालं. आ न्यूक्लिक ॲसिड मे हॅव फॉर्म ओवर अ लॉंग पिरियड फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड. अशा पद्धतीने साध्या एका सिम्पल कंपाऊंडचं कन्वर्जन जटिल अशा कार्बनी पदार्थामध्ये, प्रोटीनमध्ये रूपांतर झालं. फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल्स मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. अशा पद्धतीने अनेक सेंद्रिय आणि असेंद्रिय मूलद्रव्य एकत्र येऊन जटिल कार्बनी पदार्थ तयार झाला. देअर मे हॅव सम डिफरन्स अमंग दोज सेल अँड अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन सम मे हॅव शोन गुड ग्रोथ अँड सम मे हॅव पेरिश विच कुल नॉट ॲडजस्ट विथ द सराउंडिंग. तर या सजीवांमध्ये काही ज्या पेशी आहेत, या पेशींची वाढ चांगल्या पद्धतीने झाली, परंतु ज्या काही ज्या सेल होत्या, सजीव होते, यांचं व्यवस्थित उत्क्रांती झाली नाही, म्हणजे ते ॲडजस्ट केलं नाही त्यांनी पर्यावरणाला, आणि म्हणून ते कायमचे नष्ट झाले.